खातो खातो तुझ्या लग्नाचा व्हिडिओ बघला की नाही तुम्ही? बाबा जाम कमेंट आल्या तुमच्या भगत बाबाच्या याच्यावर. तेजल गेली घरा, आता आम्ही कक खावाला त्या बघता विदेश ना बांधू. नमस्कार, मी कविता, तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात माझ्या माहेरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे तो. तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम माझ्या वहिनीचा आहे. तर माझे 3 नंबर काका काकू आहेत ना, त्यांच्या सुनबाईचं डोहाळे जेवण आहे. तर त्याचाच कार्यक्रम आहे माझ्या माहेरी. तर आज खूप दिवसाच्या नंतर तुम्ही माझ्या सगळ्या माहेरच्या माणसांना सुद्धा पाहणार आहात. जाम एन्जॉय केलंय आम्ही. तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. डोहाळे जेवण काल होतं आणि इंटरव्ह्यू मी आज शूट केलं. तर चला, त्या व्हिडिओच्या पुढे मी डोहाळे जेवणाचा व्हिडिओ अटॅच करते, सगळ्यांनी पाहून घे. हे बघा, साक्षीला ठेवले साऱ्या जमा करून ठेवाला. हा हे बघा, ही तिची बहिणीच दुसरी, त्यांची नावं विसरता मी सारखी सारखी. ए हिरावाईनी, हिरावाईनी तर बघा. हा या आमच्या हिरावाईनी आहे का, ऑरेंज साडीवाल्या. आणि या बाकी आता तुम्ही ओळखताच नाही, या बहिणीचं नाव काय? हा आणि या आमच्या दीपिका बहिणी. आणि या दुसऱ्या आता तुम्ही ओळखता, या पुछट झाल्या आता. हा तर आता मी पोहोचलेली आहे माझ्या माहेरी. पोट भरणीचा कार्यक्रम आहे माझ्या भाऊजाईचा. ही माझ्या 3 नंबर काकाची सुनबाई. तेजल हाय कर. हा हे आमचा दादा हा का? हा फोटोग्राफर. आता कांचन ओटी भरायला गेले आमच्या आत्याची मुलगी मोठी. इकडे आमच्या आत्या, ए मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, वर्माही झालेला बाबा अशा नाचत होते वाकऱ्या टिकऱ्या शप्पद, या मी मांडव घालून टाकलेला. आमच्या मंगला आत्याला नाचता येत होते तरी पण इकडशा आलो त्या तिकडशा. आणि आता अश्विनी आणि कांचन काढते फोटो. नाही बघा निधी. हा हे बघा, इथे आई आणि बाबा मस्त फुलांनी डेकोरेट केलेलं आहे. आणि इथे जे जे काय आईला आवडतं ते सगळे इथे पदार्थ आणून ठेवलेले आहेत बघा. तुझा फोटो शूट होला का चंद्राच्या कोर मधी? हे बघा, एकदम मस्त छान असं डेकोरेट केलेलं आहे. आणि ही माझी सगळ्यात छोटी बहीण अंकिता. लाडाची नंदूबाई कुठे होती? अरे बाई भांडी नको जेव्हा, भांडी कुठे घेते त्यांना अंकिता ती विसरली. अंकिताची पोरा बघा, धरून म्हणून बसली पोरांना विचारलं ना. समोर सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. हा ना, फॅन जरा लावला पाहिजे. आणि आमची मंगला आत्या हे बा, आमचे वैदू पण बसले फोटो काढायला मामीच्या बाजूला ना वैदू. आणि आमची लाडाची ननंदबाई आहे का? लाडाची ननंदबाई माझी माझी बहीण ना, तेजलची नंदूबाई लाडाची. इकडे बघ ग, थांब झुल्यान गाय बसते झुल्या डायरेक्ट झुल्यान बसते. आमची बारकी मामी आमण्याची, ही अवघीची मामी म्हणजे आमची पण मामी. हा मामी आता व्हिडिओ मध्ये बघा का तू आले ते. हा फोटो कसं मारतो रे, ट्रेडिशनल कसं मारतो मागचा गुप्पा हे असं फोटो कसं मारतो? समोर समोर समोर. हा लाडाची नंदूबाई आहे का सगळ्यात छोटी?
सेकंड क्लास अब मावशीला जाऊन दे मावशी बरी आहे ना न तो आला नाही का अरे बाबा यो इकडे तोच बरा आला नाही का हा मी आले आपण जे रतनच्या लग्नाचा ब्लॉग बनवलाय ना त्याची मिसेस तुझं नाव सांग काय तुझं नाव हाँ हाँ ही नवऱ्या का रतनजी आणि बहीण रतनजी व्हिडिओ कसा वाटला तुमचा भगत पण असं नाचत होता ना डेंजर आवडे कमेंट आले त्याच्यावरती चला चला आता आज का कॉंग्रॅच्युलेशन ना का ऍनिव्हर्सरी साठी किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाली कॉंग्रॅच्युलेशन सर चल मावशी जेवलीस का हा का आमच्या तिकडं जिगऱ्या दादा बसले तिकडं आमचा नाना 3 नंबर आता सगळ्यांची तोंड इकडे तिकडे आणि त्याच्यामुळे मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही थोड्या वेळेच्या नंतर तुम्हाला दाखवते आणि मस्त पाहुणे मंडळी बसलेले आहेत इथे खातो खातो तुझ्या लग्नाचा व्हिडिओ बघला का नाही तुम्ही बाबा जाम कमेंट आले तुमच्या भगत बाबाच्या याच्यावर तुम्हाला घेऊ शकतो असे कसे माझे आत्यास मी तिथे व्हिडिओ बनवते या जेवणा बोलायला माया आवडी भूक लागली तुम्हाला घरच्या काही नाश्ता बिश्ता करून नव्हते आल्या ग सगळ्यात पुरं जेवायला बसले लगेच का बाबा बहिणीच्या साठी जरा थांबावा म्हणून 2 मिनिट हो मी शाकाहारी नव्हते आज मंगळवार ना सांगते आमच्या पोरी बिरीने घर जास्त मटण घेऊन बोलते जास्त पप्पा आले बघ दया असं काय नाही तुम्ही कॉमेडी करते अरे बाबा आमचं पाळूश आहे लिंबू जाऊ शाळे बस झाला तुम्हाला घाम फुटला आता जेवून घ्या तुम्हाला मटण नाही दिला मटण दे बाबा याचं नाव आहे रुद्र पण आम्ही त्याला लाडाने पांडू बोलतो हा का तुम्ही पण पांडूच बोलावे त्याला कांदा मुंडे आणि मटण असं गरम होते ना बोलतो फॅन चालू पण एवढा गरम होते नुसता आता जेवायला आज डोहाळे जेवणाचा मस्त आनंद घेतात दोघा पण बघा ही बघा आमच्या आई ओटी भरली का तिने हा जेवली का जेवली ही बघा बाबा जेवतात नानीचं काही वेगळंच चाललं इकडं बाबा बाबा इकडे बघा आमच्या नानीचं कशावरती मन झाले बाबा बाबा नंबर आता नंबर लावले सगळ्या फोटो काढायसाठी वेटिंगला ना तिकडं नवरा नवरीचं नाही थोड्या दिवसातच आई वडील होणार आहेत नुसतं आई बाबा होणार आहेत दोघे पण तर छान असा डोहाळे जेवणाचा आनंद घेत आहेत बघा इकडे बघा आमच्या आणि त्याच्या पोऱ्याचं काम चालले प्रीत प्रीत बाबा बाबा मामी गेली पण नाही अजून आमच्या पोराने सगळा एक उचलला आयटम खायचा हा ना नैतिक हे बघा इथं दोन्ही पण बो बसल्यात आणि हे बघा ही बघा आमची ब गुंजाबाई आणि दुसरी ब सोनीबाई दोघी पण जाऊ आहेत का आमची ब मोठी जाऊबाई आणि दुसरी ब छोटी जाऊबाई हे बघा त्याच्या आवाज येत का गुर 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 करते हा तिकडे बघा
याला वाटतं झोप लागली जायच. हे बघा हे बघा आमचा विक्रम काका आणि शारदानी. हे बघा आम्ही सगळे आत्या बाई चढले मस्त फोटो काढायला आणि दुसऱ्या गेल्या आता फोटो काढून जा. तुमचा आणखी तसा फोटो नव्हता आला मजाक मस्ती करायची असते ना. आणि तेजला जाम भारी आमची वहिनी आता थोड्या दिवसामध्ये आई होणार आहे आणि आम्ही सगळ्या जण आत्या होणार आहे. आम्हाला जाम आनंद झाले. अरे मस्त बेबी गर्ल काय पण आलं तरी आम्हाला चला हे बघा सगळ्या जाऊ बाई त्यांच्या मध्ये दोन आत्या उभ्या राहिल्यात आमच्या मस्त समोर समोर समोर. हे दादा दादा तुझा खाली हात पकड असं थोडा खाली हात पकड. हा असं हे बघा या दादा आणि ती बहीण आम्ही छोटेसे बहीण भाऊ बोल बाबा बाबा फोटोग्राफर नुसतं पिसळले माझ्यावरती जा लवकर असं कसं तू इकडे बघा इकडे बघा. हे बघा आजी आजोबा व्हिडिओ कॅमेरा वाला सांगते ताई तू बाजूला इथल्या मला काही ब्लॉगच बनवून देत नाही. हा कसा भाऊस कुठेशा सगळा पडून बिडून झाल्या मी इथं आल्या बघा या वसंतच्या मुला सगळी गडबड झाली आणि मला आकलला इथल्या तू जा बोलते इथल्या सगळा आमचा धंदा बोलते बंद करशील लवकरच. बर्फी करला का पेरा करला बर्फी बर्फी असू दे आम्हाला बर्फी पण चालेल दोन्ही बर्फीच होते हा ना असू दे काही पण चालेल सुखाचा हो दे. आमच्या दोघी वहिनी हा आमच्या वहिनी तिघी पण वहिनी त्याच्या पण वहिनीच ना हिरा वहिनी वैशाली वहिनी आमच्या रामदादाची बायको आणि सोपान दादाची आमच्या तेजलला ताण लागले कोणतरी पाणी बिनी द्या पाणी बिनी द्या लवकर. हा तर आमचे तेजल मस्त दत्त मंदिरामध्ये आले दर्शन घेण्यासाठी बाप्पाचा. हा हे बघा आमच्या सावधगावचं दत्त मंदिर आमच्या नानीचं पण डोळे जेवण झाले आज थोडस पार्टीला आम्हाला पैसे. हा ना फुकटचे व्हिडिओ झाले तुझे आता पैसे मला आम्हाला आत्याचं बनवलं तुम्ही तुम्ही पार्टी नको द्यायला का. मस्त आराम कर घरी जाऊन पहिले साडी धुवायला टाकती हा ग मग झोप. हा ना बाईस मग आता थोड्या दिवसात आई होशील जोक केलाच पाहिजे ना मग लाड कोणाच्या जवळ करायचे भाऊजीच्या जवळच करायचे असतात. बोल आता काहीतरी जातात आता काही बोल लाईक करायचे बोल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. हा बाय बाय फुका जेवण सर आले हे बघा कवरा कोंगाट चालू लगे आता करा जोक आता जोक मारा एखादं त्याला तू नवरीच्या सारखी दिसते तेजल गेली घरा आता आम्ही कक खावायला त्या बघता विदेशाला बांधू येऊ गे मिठाई दे मला इकडे बघा इकडे चालले नंदीचा बाबा पेटी घेऊन पळाली पेटी घेऊन पळाली बघा. हे बघा मधमाशीचा पोळा बघा कुठे बसलाय खिडकीवर आई संच्यावरती. हे बघा ए बाबा तुला इथेच जागा भेटली का बसायला. हे बघा आता आम्ही चाललो घरी
आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. चिकन करा आणि मस्त चला. बाय बाय.